नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे फिलिपाइन्स येथे सध्या कांद्याची तस्करी देखील सुरू झालेला आहे मित्रांनो आपण एक दोन दिवसापूर्वी बातमी पाहिली होती की फिलिपाईन्स येथे कांदा एक हजार रुपये किलोपर्यंत सध्या विकत आहे तर मित्रांनो तेथील सरकारने आता त्याचमुळे कांदा आयातीसाठी परवानगी ही दिलेली आहे तर किती कांदा आयातीची परवानगी दिलेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दोन दिवसापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटी रुपयाचा कांदा हा जप्त केला होता तो चीनमधून पेस्ट्रीच्या डब्यात लपवून आणला जात होता यापूर्वी डिसेंबरमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी अडीच कोटीचा कांदा हा जप्त केला होता तो एका क्लोथिंग सिपमेंटमध्ये लपवून आणला जात होता फिलिपाईन्समध्ये कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत तेथे कांद्याचे दर चिकनपेक्षा तिप्पट माग झाले आहेत फिलिपिन्स कृषी विभागानुसार एक किलो चिकनचा दर हा तीनशे पंचवीस रुपये आहे तर एक किलो कांदा नऊशे रुपयांना मिळत आहे तर हजार ते नऊशे रुपयापर्यंत दर कांद्याचे ते तेथे ते आहेत वाढते दर आणि मागणीमुळे येथे कांद्याची तस्करी आता सुरू झालेला आहे दोन दिवसापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटी रुपयाचा कांदा जप्त केला होता तो चीनमधून पेस्ट्रीच्या डब्यात लपून आणला जात होता यापूर्वी डिसेंबरमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी अडीच कोटीचा कांदा जप्त केला होता तो एका क्लोथिंग शिपमेंटमध्ये लपवून हा आणला जात होता मित्रांनो एकवीस हजार मेट्रिक टन कांदा आयातीच्या निर्णयाला तेथील सरकारने मंजुरी दिलेली आहे फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर म्हणाले की ते जप्त केलेला कांदा कसा विकावा याचा विचार करत आहेत जेणेकरून कांदा टंचाई दूर करता येईल राष्ट्रपती मार्कोस यांनी याच आठवड्यात एकवीस हजार मेट्रिक टन कांदा आयातीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे मात्र हा कांदा सत्तावीस जानेवारीपर्यंत फिलिपिन्समध्ये येईल तर फिलिपिन्समधील कांद्याची फेब्रुवारीत काढणीला सुरुवात होईल यानंतर कांद्याचे दर कमी होण्याची आशा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तर दर महिन्याला वीस हजार मेट्रिक टन कांदा हा फिलिपिन्समध्ये खाल्ला जातो तर मित्रांनो आपण ही जी बातमी पाहिली तर या बातमीवरून आपल्या लक्षात येईल की भारतातील कांदा उत्पादकांना फिलिपिन्समध्ये जे काही महागाई वाढलेली आहे कांद्याचे भाव नऊशे ते हजार रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत त्याचा जास्त काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा